मला बदल बाळासाहेब बोलतच नाही आमच्यासोबत अजूनपर्यंत, त्याच्यामुळे ते तुमच्याबरोबर बोलत असेल तर तुम्ही विचारा. काँग्रेसचा अंतर्गत कलह मोठ्या वळणावर येऊन पोहोचलाय. बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानं राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक पदवीधर निकालाच्या दिवशी नाराजी व्यक्त करतानाच राजीनामा दिल्याचीही माहिती मिळतीय. आता दिल्ली हायकमांड याबाबत काय निर्णय घेणार, थोरातांचं मन वळवणार की नवा बदल घडवणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. बाळासाहेब थोरात यांचा कोणताही राजीनामा आमच्याकडे आलेला नाही, तसंच त्यांनी कोणतंही पत्र दिलं नसून दिले असेल तर मला दाखवा, असा प्रश्नच नाना पटोले यांनी उपस्थित केलाय. आमच्याकडे कुठलाही त्यांचा राजीनामा आलेला नाही, त्याच्यामुळे मी तेच म्हणलं ना, तुम्ही जे हवे जे आमच्या काँग्रेसच्या बद्दल फार चिंता. मी आज मीडियातही पाहत होतो, प्रिंट मीडियातही पाहत होतो, काल कसबा विधानसभेमध्ये काँग्रेसनी फॉर्म भरला आणि बीजेपीनी भरला. आमचे दोन नेते येऊ शकले नाही त्यांच्या व्यक्तिगत कामामुळे, तर त्याची हेडलाईन झाली. पण भाजपची साधी चर्चा होत नाही. तिथं काय अवस्था आहे भाजपची ते तुम्हाला निकालामध्ये कळेल. पण मी सांगायला तात्पर्य असं की काँग्रेसची चिंता मीडियाला फार आहे, ती ठेवलीच पाहिजे. कारण लोकशाहीमध्ये आम्ही चौथा स्तंभाला मानणारी लोक, जे लोक मानत नाही त्यांच्याबद्दल तुम्ही दाखवू पण नका. त्याच्या हातात काही व्हायचं असेल तर होऊ द्या. मला ते दाखवा ना. मला आम्ही तुम्हाला प्रश्न आम्ही तुम्हालाच प्रश्न विचारतोय की ते पत्र दाखवा, असेल तर दाखवा. अरे मला मी काय मला बदल बाळासाहेब बोलतच नाही आमच्यासोबत अजूनपर्यंत, त्याच्यामुळे ते तुमच्याबरोबर बोलत असेल तर तुम्ही विचारा. नाही नाही त्यांची तब्येत चांगली नाही आहे, त्यांच्यामुळे आता त्यांची तब्येत चांगली नसल्यामुळे तेच विचारतो तुम्हाला. तुमच्यासोबत बोलत असेल तुम्ही सांगा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.